नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण हे जे चिकन बनवणार आहोत ते इतकं सुंदर लागतं, टेस्टी लागतं, कारण हॉटेल पण ह्याच्यामागे फिकं पडेल. आणि हे चिकन तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि झटपट होणारं आणि त्याच्यामध्ये कोणतंही वाटण नाही आहे. चला तर मग आपल्या चिकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. चिकनचे पीस मोठे आहेत, लेग्स पीस दोन आहेत. आणि इथे दोन चमचे दही, एक चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. हे आपलं मॅरिनेशन आहे. हे मॅरिनेशन मस्तपैकी करून ठेवायचं. दोन तास बाजूला ठेवायचं, बाजूला किंवा एक तास ठेवला तरीही चालेल, पण जेवढा मॅरिनेशन चांगलं असेल तेवढं चिकन खूप छान होतं. आता फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलेत आणि खडे मसाले, त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, काली मिरी, मसाले वेलची, हिरवी वेलची आणि बारीक चिरलेला कांदा इथे मी तीन घेतलेले आहेत. ते बारीक कट केलेले आहेत. त्याच्यामध्येच सुक्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत. छान असं कांदा भाजून घ्यायचा. आता भाजून म्हणजे बघा, इथे छान असं कलर लाल येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला गरम मसाला, तिखट मसाला, हळद हे सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर जो चिकन मॅरिनेट केलेला आहे तो टाकायचा आहे. आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकल्यानंतर चिकन आपल्याला परत छान असं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. जे पाणी चिकनचं सुटेल त्याच्यामध्येच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता छान परतून झाले, आपण झाकण ठेवूयात पाच मिनटं. पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघा आपलं चिकन छान परतलं गेलेलं आहे. याप्रमाणे आपण सर्व चिकन हलवून घ्यायचं. एक पाच पाच मिनटांनी आपण चिकन बघत राहायचं. आता वरून आपण इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत, ते टाकायचं. चवीनुसार मीठ, पहिलं मीठ आपण थोडंसं टाकलेलं होतं. आता जेव्हा टोमॅटो टाकल्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी वाफ काढायची. सर्व मिक्स झालं, सर्व मिक्स करून घेतलं असं बघा, ग्रेव्ही स्वतःचीच ग्रेव्ही खूप छान सुटते. आता इथे फक्त मी दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि तेही कोमट पाणी घेतलेलं आहे. सर्व पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. चिकनचे पीस अलगत हलवायचे. वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आणि 10 ते 15 मिनटं मस्तपैकी दम द्यायचं. हे ते 10 मिनटं आपली झालेली आहेत. बघा चिकननी मस्तपैकी पाणी पण सोडलं, तेल पण वरती आलं आणि ग्रेव्ही पण खूप सुंदर झालेली आहे. वरून चिकन मसाला टाकायचं आणि इथे आपलं झटपट चिकन भुना तयार झाला. वरून थोडीशी कोथिंबीर. परत एक 2 मिनटं झाकण ठेवूया. इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका. झटपट होणारं चिकन इथं तयार झालेलं आहे. थँक्यू.